नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। हॅलो, जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 6.5 ला सुरुवात करणार आहे, बरोबर। तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय पहा। पहिलं उदाहरण आपल्याला सांगितलंय, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी काटकोन आहे। जर पी क्यू बरोबर 10 सेमी आणि क्यू आर बरोबर 24 सेमी असेल तर क्यू आर शोधा। तर पहा विद्यार्थ्यांना, आपल्याला जे उदाहरण मध्ये दिलं ते आपण थोडक्यात लिहून घ्यायचं की कोण पी काटकोन, पी क्यू 10 सेमी, पी आर 24 सेमी आणि क्यू आर आपल्याला शोधायचंय। हे आपण थोडक्यात लिहून घेतलं आणि आपल्याला त्या उदाहरणाचं की काय दिलं आहे ते आपल्याला थोडक्यात समजतं। मग सर्वात अगोदर आकृती काढून घ्यायची, आपल्याला जनरल या प्रकारे काटकोनाची आकृती माहिती। मग या ठिकाणी काटकोन दाखवून द्यायचा, काटकोन दाखवल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आठवण यायला पाहिजे की कोण पी काय आहे काटकोन। मग या ठिकाणी कोण पी काटकोन दाखवायचं, मग तुम्ही नंतर या ठिकाणी त्रिकोणाचं नाव देईल, त्रिकोण पी क्यू आर। पी दिला तुम्ही, क्यू आणि आर कोणत्याही ठिकाणी देऊ शकतात, बरोबर। याप्रमाणे पी क्यू आर, क्यू इकडे लिहिलं तरी चालेल। मग आता त्याचं माप पी क्यू, पी क्यू किती दिलंय 10। नंतर पुढचं माप पी आर किती दिलंय 24। याप्रमाणे आता आपल्याला क्यू आर शोधायचा आहे। मग आपल्याला जे सूत्र माहिती आहे की कर्ण चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, बरोबर। याप्रमाणे आता पाया कोणता आहे ते आपण कर्ण या ठिकाणी लिहू। कर्ण कोणता आहे क्यू आर, क्यू आर याचा काय करायचा वर्ग। पायाचं माप काय, पायाचं नाव काय आहे पी आर, मग या ठिकाणी लिहिणार पी आर चा वर्ग। नंतर उंची, उंची काय आहे पी क्यू, पी क्यू चा वर्ग। याप्रमाणे आपण सूत्र बनवून घेतलं, मराठी सूत्र लिहिलं त्याच्यानंतर त्याच्यावरून आकृतीवरून सूत्र बनवलं। आता सूत्रात आपण किंमत टाकू, क्यू आर आपल्याला माहिती आहे का, नाही। मग क्यू आर कंसाचा वर्ग, किंवा कंस नाही दिला तरी पण चालेल, क्यू आर चा वर्ग पूर्ण याचा वर्ग आहे, बरोबर। नंतर पी आर, पी आर किती दिला आहे 24, याचा काय वर्ग। नंतर पी क्यू, पी क्यू किती दिलाय 10 चा वर्ग। आता या ठिकाणी आपल्याला क्यू आर चा वर्ग इथं दिलाय तर जशाचा तसा। आता 24 चा वर्ग, मग 24 चा वर्ग किती येतो, मग त्याच्यासाठी आपल्याला 24 गुणिला काय करावं लागेल 24, बरोबर। मग याचा वर्ग आपल्याला भेटेल, मग बाजूला आपण करून घ्यायचं 4 + 0, 2 × 8, 2 × 4, बरोबर। नंतर 4 × 16 त्याला 1, 4 × 8 आणि 1 × 9, 6 × 17 त्याला 1 × 5, 576, याचं आलं 576। नंतर 10 चा वर्ग, 10 चा वर्ग म्हणजे 10 × 10 = 100, म्हणजे या ठिकाणी आला 100। आता या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज, म्हणजे किती झालं 676 क्यू आर चा वर्ग, बरोबर। क्यू आर चा वर्ग आपण याला कंसातच देऊ, बरोबर, कंसातच राहू देऊ। क्यू आर कंसाचा वर्ग हे भेटलं, पण आपल्याला फक्त क्यू आर विचारलाय,
मग याला कशामध्ये टाकावं लागेल? वर्गमुळात क्यू आर कंसाचा वर्ग, मग याला पण आपल्याला वर्गमुळात टाकावं लागेल. मग 676 कशाचा वर्ग आहे आपल्याला ते शोधावं लागेल. त्याच्यासाठी आपण अवयव पाडायची पद्धत वापरतो, बरोबर. मग याप्रमाणे शोधून घेऊ. शेवटी 6 आहे म्हणजे 2 बेत्रिक 6, नंतर 2 6 1 उरला 7, 2 8 16, नंतर 8 वापस 2 2 1 2 2 3 2 गेला 1, किती झाला 13, 2 12 13 12 गेला 1, 2 9 18, 169. मग आपल्याला आठवण यायला पाहिजे 169 कशाचा वर्ग आहे? 13, बरोबर. 13 1 13, 16 13 गेला 3, 13 3 39, बरोबर. 13 वर्ग आला याप्रमाणे. मग आपण वर्ग शोधतोय. मग या ठिकाणी आला 13 वर्ग आणि 2 वर्ग, म्हणजे याच काय होईल? 13 2 26 म्हणजे काय झाला? 26 वर्ग. मग या ठिकाणी लिहू 26 वर्ग. वर्गमूळ गेला, वर्ग गेला, वर्गमूळ गेला, वर्ग गेला. मग या ठिकाणी क्यू आर बरोबर किती झाला? 26. क्यू आर बरोबर किती भेटला आपल्याला? 26 सेमी. याप्रमाणे हे जे वर्गमूळ आहे या ठिकाणी एवढी स्टेप वाढते. बाकी याप्रमाणे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी येतं, पण वर्गमूळची स्टेप तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी 2 2 गट याप्रमाणे बनवले आणि 13 2 26. मग इकडे पण वर्ग आहे, याला याप्रमाणे 13 2 कंसाचा वर्ग, म्हणजे किती झाला? 26 वर्ग. आणि हा वर्ग या ठिकाणी आपल्याला वर्गमूळात टाकायचा, बरोबर. पहिलं उदाहरण याप्रमाणे. चला दुसरं उदाहरणकडे जाऊया. आता दुसऱ्या उदाहरण मध्ये काय सांगितलं पहा. त्रिकोण एबीसी मध्ये सी कोण सी काटकोन आहे. जर एबी बरोबर 25 सेमी आणि एसी बरोबर 7 सेमी तर बीसी शोधा, बरोबर. त्रिकोणचं नाव दिलंय आपल्याला त्रिकोण एबीसी याप्रमाणे. मग सर्वात अगोदर आपण त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण काढून घेऊ. याप्रमाणे हा झाला काटकोन. आता सी या ठिकाणी काय दिलाय? काटकोन दिलाय. मग आपण ए आणि बी आपल्या पद्धतीने ए बी. मग या ठिकाणी जे माप दिलंय ए बी, ए बीचं माप किती दिलंय? ए बी, ए बीचं माप दिलंय 25 सेमी. ए सी, ए सीचं माप दिलंय 7 सेमी. आणि बी सी शोधायला सांगितलं. पहा, या ठिकाणी आपल्याला कर्ण शोधायला सांगितलं नाहीये, आपल्याला पाया शोधायला सांगितलं. मग सूत्र बदलून जाईल का? नाही, आपण त्या सूत्राचा उपयोग करू. आपल्याला माहिती काय सूत्र माहिती? कर्ण चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. चला, कर्ण काय आहे? ए बी, ए बी कंसाचा वर्ग बरोबर पाया काय आहे? बी सी कंसाचा वर्ग. उंची काय आहे? ए सी, ए सी कंसाचा वर्ग. आता ए बी ची किंमत टाकायची. ए बी ची किंमत काय आहे? ए बी ची किंमत आहे 25. याचा काय करायचा? वर्ग. बी सी ची किंमत माहित नाहीये, म्हणजे बी सी कंसाचा वर्ग जसे अधिक ए सी, त्याची किंमत आहे 7. याप्रमाणे लक्षात घ्या. आता आपण वर्ग शोधून घेऊ. वर्ग शोधत असताना 25 गुणिला 25, 25 चा वर्ग 625, बरोबर. तोंडी पाठांतर ठेवायचे, बाकीचे वर्ग नाही आलं तर 25 गुणिला 25 करून पाहायचं. आता बी सी च्या शेजे तसा बी सी चा वर्ग अधिक 7 चा वर्ग म्हणजे 7 7 49 याप्रमाणे. आता हा जो 49 आहे इकडे धन आहे, इकडे जाताना काय होईल? ऋण. म्हणजे 625 वजा 49 बरोबर बी सी चा वर्ग.
मग आपण तो बी सी चा वर्ग पुढे पण लिहू शकतो, बी सी चा वर्ग। आता वजाबाकी करायची, 625 वजा 49, इथं 15 इकडे 1, 15 मधून 9 गेला 6, एकातून नाही जात इकडे 5 इकडे 11, 11 मधून 4 गेले 7 आणि हा 5, 576। आता आपण या ठिकाणी पाहिलं होतं 576 कशाचा वर्ग आहे, 24 चा, बरोबर। मग याला वर्गमूळात टाकू, बी सी चा वर्ग बरोबर 24 कंसाचा वर्ग, 24 गुणिले 24 केलं तर किती येईल, 576। नाही आलं तर अवयव पाडायचे याप्रमाणे, दाखवून देतो 576। इकडे 5 2 2 4, 5 मधून 4 गेला 1, 2 8 16, 17 आहे बरोबर, 1 उरला, 2 8 16, वापस 2 2 1 2 2 4 8, 2 4 8, 144, 12 चा वर्ग आहे। मग आपण लिहिणार 12, इकडे पण 12 आणि इथं पण 12, याप्रमाणे 2 2 चा गट बरोबर, 12 चा वर्ग 2 चा वर्ग म्हणजे 12 × 2 कंसाचा वर्ग म्हणजे 12 × 2 = 24, 24 चा वर्ग, याप्रमाणे शोधून घ्यायचं। वर्गमूळ गेला, वर्ग गेला, वर्गमूळ गेला, वर्ग गेला, मग या ठिकाणी काय उरला, बी सी बरोबर 24, या ठिकाणी लिहायचं सेमी। अशा पद्धतीने आपल्याला जे सांगितलं होतं शोधा, ते आपण ते शोधलेले। तर एकदम सोपं आहे विद्यार्थ्यांनो, फक्त ही शेवटची जी मोजणी आहे ते तुम्हाला यायला पाहिजे आणि सूत्रात किंमत। तर 2 उदाहरण लिहून घ्या। आभार। विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील।